नमस्कार, आज आपण अगदी झटपट असं पनीर काजू मसाला पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी काजू 1-5-6 काजू मी भिजत घातलेले आहेत। थोडीशी हिरवी मिरची घेतली, 2 टोमॅटो कट करून घेतलेत आणि 2 कांदे कट करून घेतलेत, 1 तेजपत्ता घेतलेला आहे आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, अद्रक लसणाची पेस्ट पण इथे घेतलेली आहे। आता इथे कढई छान तापलेली आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय। तेल छान तापल्यानंतर यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। छान याला गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्येच आपल्याला मिरचीचे तुकडे आणि अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा घालायची। आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि छान याला परतून घ्यायचं। आता टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 1-5 मिनिट वाफ काढून घ्यायचे। आता इथं 5 मिनिट झालेली आहेत आणि कांदा आणि टोमॅटो एकदम छान शिजलेलं आहे। तर आता हे थंड करून घ्यायचं आणि आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर यामध्येच आपण भिजत घातलेले काजूसुद्धा या घालणार आहोत। आता इथं कढई गरम झाली आहे, आता यामध्ये आणखीन 4 चमचे आपल्याला तेल घालायचे। तर तेल छान तापू द्यायचंय आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरं घालून घ्यायचंय। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मिक्सरवरती आपण जे बारीक पेस्ट बनवून घेतली होती ते घालून घ्यायचं। थोडेसे काजू मी वरतून भाजीमध्ये घालणार आहे आणि थोडेसे काजू मी या पेस्टमध्ये घातलेली आहे। तर आपण पनीर काजू मसाला बनवणार आहोत, त्यासाठी काजू यामध्ये घालायचे। आता या ग्रेव्हीमध्ये सुद्धा हे काजू घातलेले आहेत, छान परतून घ्यायचंय। आता यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे। हा पनीरचा मसाला आहे आणि हा मसाला मी 2 चमचे घेणार आहे। पाण्यामध्ये हे मसाला मिक्स करून घ्यायचा। ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हा पनीरचा मसाला घातलेला आहे आणि छान पाणी घालून याला फेटून घेतलेलं आहे आणि आपण जी ग्रेव्ही बनवली होती यामध्ये आता हे घालून घ्यायचंय। तर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं पनीर होतं घट्ट झालेलं, म्हणून हे थंड पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घातली, 2 चमचे लाल तिखट घातले, चवीपुरतं मीठ घातलं आहे। आता तुम्हाला आवडेल तसं तुम्ही तिखट यामध्ये घालू शकता। आता हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचंय। थोडीशी साखर घातली आहे यामध्ये, तर साखरेने सुद्धा भाजीला खूप छान टेस्ट येते। आता हे मसाल्याचं जे आपण पाणी बनवलेलं होतं ते पाणी घालून घेऊया। याला आपल्याला परतत राहायचंय। तुम्हाला ग्रेव्ही घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट ग्रेव्ही बनवू शकता, किंवा मग थोडस पातळ पाहिजे असेल तर यामध्ये थोडस पाणी घालू शकता। तर आपली पनीरची भाजी छान उकळायला लागली आहे, तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। उकळल्यानंतर आणखीन घट्ट होते। आता यामध्ये आपल्याला हे पनीर सोडून घ्यायचे। पनीर टाकल्यानंतर थोडा वेळ आपल्याला असंच ठेवायचंय।
छान पनीर आपले शिजलेलं आहे। थोडं उकळल्यानंतर यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचं। छान एकदम आपले पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे। अगदी झटपट होते आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागते, अगदी हॉटेल सारखे। तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा। तर भेटूया पुढच्या अशा जगा नवीन रेसिपी मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।